गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत इंदापुरात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या 3110 मतांनी पराभव केला होता. विधानसभेची या काटावरच्या मताधिक्यामुळे तालुक्यात सध्या होत असलेल्या 60 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला विशेष महत्व आहे. या निवडणुकीत आपल्या विचाराच्या व्यक्तीच्या ग्रामपंचायतीत सत्ता असावी यासाठी दोन आजी माजी मंत्र्यांनी लक्ष घातले आहे. विधानसभेच्या काटावरच्या मतदानाच्या गणितामुळे या दोघांची ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रतिष्ठा पणा लागली आहे. निवडणुका कोणत्याही असल्या तरी इंदापूर तालुक्याचे राजकारण जिल्ह्यात नेहमी चर्चेत राहिले आहे. याला येत्या 15 जानेवारीला मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतीत अपवाद नाही, कारण 2019 मधील विधानसभा निवडणुकीत मंत्री भरणे यांना 1,14,960 तर माजी मंत्री पाटील यांना 1,11,850 मते मिळाली होती. हा फरक 3,110 मताचा आहे. हा फरक आगामी निवडणुकीत कमी किंवा जास्त करण्यासाठी व निकाल कायम ठेवण्यासाठी किंवा बदलण्याचा ग्रामपंचायत हे महत्वाचे साधन आहे. राज्य व केंद्र सरकार, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या वैयक्तिक व सार्वजनिक योजनांची अंमलबजावणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होते. त्यामुळे ग्रामपंचायतीची सत्ता आपल्या विचाराच्या व्यक्तीच्या हाती असावी याकरता या दोन्ही आजी माजी मंत्र्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातले आहे. यासाठी पॅनल बांधणी, बंडखोरी थांबवणे, काही ग्रामपंचायती व सदस्यांच्या जागा बिनविरोध करणे, पॅनलच्या विजयाबाबतीत माहिती घेणे गरजेचे असेल, त्यास बोलून घेणे व नाराजी समजून काढणे, तसेच आपल्या विरोधकांच्या गावाच्या व परिसरातील ग्रामपंचायतीत उमेदवार उभे करण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी प्रयत्न केले आहेत. ज्या ग्रामपंचायतीत आपल्या विचारांचे दोन्ही पॅनल आहेत अशा ठिकाणी या दोन्ही नेत्यांनी कोणाचीच नाराजी नको म्हणून अलिप्त राहणे पसंत केले आहे. विधानसभेच्या काटावरच्या मताधिक्याच्या गणितामुळे काही करून ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्याची सूचना या दोन्ही आजी माजी मंत्र्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यातून विधानसभेची पायाभरणी करण्याचा दोन्ही नेत्यांचा प्रयत्न आहे. पण ग्रामपंचायत ताब्यात असूनही पदाधिकाऱ्यांनी जनतेसाठी काहीच योजना राबवल्या नाहीत. ग्रामपंचायत ताब्यात असूनही नेत्यांना विधानसभेला ही जनता हिसका दाखवत असते. त्यामुळेच आगामी काळात तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काठावरच्या मतदारांना आपलेसे करण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पूर्वीप्रमाणेच बाजार समितीवर ग्रामपंचायत सदस्यांमधून 4 संचालक निवडून दिले जाणार आहेत. इंदापूर बाजार समितीच्या येत्या वर्षभरात निवडणूक होत आहे, त्यामुळे या 60 ग्रामपंचायतीमधून आपल्या विचाराचे जास्तीत जास्त ग्रामपंचायत सदस्य निवडून आणण्यासाठी या दोन्ही आजी माजी मंत्र्यांनी सक्रिय लक्ष घातले आहे. Thank you.